गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय भाजप सोडता सोडता फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागतं अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलंय खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमधे प्रवेश ना आता भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील असं मतही बच्चू कडूंनी व्यक्त केलं आहे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांनी खडसेंना शुभेच्छा देखील दिल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते राम शिंदे यांनी जहरी टीका केली आहे आमदार रोहित पवार यांनी एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली त्यामुळे ते, ते समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आल्यात अशी गंभीर टीका भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी आहे महाविकास आघाडी सरकारला आता एक वर्ष पूर्ण होतं आणि आजच्याच दिवशी या विधानसभा निवडणुकीचा निकालही लागला होता आणि रोहित पवारही कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते या पार्श्वभूमीवर अहमदनगरला कर्जत येथे त्या पत्रकारांशी बोलत असताना निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली आहे इतकंच नाहीतर एक वर्षानंतरही मी केलेल्या कामांचं भूमिपूजन हेच मंत्र्यांच्या हस्ते झालं असतानाही ते पुन्हा करतात अशी टीकाही यावेळी शिंदे केली आहे राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे आणि आता नेते चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी देतं याकडे आमचं लक्ष असेल अशी बोचरी टीका प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी काल खडसर्वर केली त्या चंद्रकांत पाटलांच्या टीकेला खडसेंनी पक्षांतरानंतर लगेच जोरदार प्रत्युत्तरही दिलं दादा तुम्ही तर विद्यार्थी परिषदेत होता तुमचा भाजपशी संबंध काय तुमचं योगदान काय तुम्हाला कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आलात का भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात का असं म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं त्यामुळे आता पक्षांतरानंतर आणि राष्ट्रवादीचे नेते झाल्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपच्या नेत्यांवर सध्या तुटून पडताना दिसतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ खडसे हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल ऑक्सफर्डच्या लशीनंतर आता सर्वांचं लक्ष भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लशीकडे आहे नुकतच या कंपनीच्या लशीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे याच दरम्यान भारत बायोटेक कंपनीने मोठा दावाही आहे जून दोन एक तही दो हो हजार एकवीसपर्यंत ही लस उपलब्ध होईल असा कंपनीने दावा केलाय सध्या भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिनवर काम करत असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळती कोरोनाचा विळखा सध्या जगभरात वाढतो भारतातही कोरोनाचे रुग्ण अजूनही पन्नास हजारांहून अधिक दर दिवसाला वाढत आहेत कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वत्र प्रतीक्षा चालू आहे जगभरात थैमान घालत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढतो मागच्या चोवीस तासात देशात तब्बल अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि एक हजार एकशे चोवीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता एकोणसाठ लाख ब्याण्णव हजार पाचशे तहतीसवर पोहोचली तर महाराष्ट्रात मागच्या चोवीस हजार तीनशे सत्तेचाळीस नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले देशातली कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना राज्यात सुद्धा कोरोनाबाधित संख्या वाढती राज्यातली एकूण संख्या सोळा लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस इतकी झाली आहे तर मागच्या चोवीस तासात तेरा हजार दोनशे सत्तेचाळीस रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय तर एकशे चौऱ्याऐंशी मृत्यूची नोंद झाली आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओएस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर